नमस्कार फ्रेंड्स, गृहस्वामिनीच्या या सदरामध्ये मी मधुरा परब आपल्या सर्वांचं स्वागत करते. फ्रेंड्स, आज आपण करायला शिकणार आहोत अख्ख्या मसूरची आमटी. अख्ख्या मसूरची आमटी करण्यासाठी मी या ठिकाणी घेतलेलं आहे एक बाऊल अख्खी मसूर, त्यानंतर फोडणीसाठी लसूण बारीक ठेचून घेतलेलं आहे, या 7 ते 8 पाकळ्या मी इथे घेतलेल्या आहेत. त्यानंतर आवश्यकतेनुसार तेल आपण वापरणार आहोत, टोमॅटो घेतलेलं आहे आणि कोकम जे आहे ते मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, साधारण 2 ते 3 कोकम. या ठिकाणी मी ओल्या वाटण्याचा वापर करणार आहे. हे वाटप कशा पद्धतीने तयार करतात याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती आपण पाहून घ्या. हे साधारण 1 छोटा चमचा आपण वापरणार आहोत. त्यानंतर कोथिंबीर आहे, मीठ घेतलेलं आहे, आपण यामध्ये हळदीचा वापर करणार आहोत, लाल तिखट वापरणार आहोत आणि हिंगाचा वापर करणार आहोत. चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया. फ्रेंड्स, कृती करण्यासाठी आपण या ठिकाणी जी अख्खी मसूर घेतलेली आहे त्या मसूरमध्ये आपल्याला पाणी घालून ते स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि टोमॅटो बारीक चिरून आपल्याला कुकरमध्ये 3 शिट्यांवर ही वाफवून घ्यायची आहे. मी प्रथम ही मसूर कुकरमध्ये वाफवून घेते. तर अशा पद्धतीने मी ही अख्खी मसूर कुकरमध्ये वाफवून घेतलेली आहे टोमॅटो घालून. आता आपल्याला याला थोडंसं स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं आहे. अगदी पूर्ण स्मॅश नाही करायची आपल्याला, काही प्रमाणामध्ये आपण ती स्मॅश करून घेऊया अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपण ही डाळ व्यवस्थित स्मॅश करून घेतलेली आहे. जेव्हा आपण डाळ स्मॅश करून घेतो त्यावेळी डाळीला एक दाटसरपणा जास्त निर्माण होतो, त्यामुळे डाळ स्मॅश करून घेणं जास्त योग्य आहे. आता आपण याच्या फोडणीची तयारी करूया. एका बाजूला मी इथे भांडं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, त्यामध्ये सर्वप्रथम आपण तेल घालून घेऊया. साधारण आपण या ठिकाणी 1 मोठा चमचा तेलाचा वापर केलेला आहे. आता यामध्ये आपण लसूण घालून घेऊया. बारीक ठेचून घेतलेला आपण लसूण यामध्ये वापरणार आहोत. त्यानंतर गॅस आपण कमी केलेला आहे. आता साधारण 1/4 ते 1/2 चमचा आपण हळदीचा वापर करतो आहोत. साधारण 1/4 चमचा हिंगाचा वापर केलेला आहे. लाल तिखट आपण आपल्या चवीनुसार घालू शकता. मी या ठिकाणी साधारण 1 ते 1/4 चमचा लहान चमचा मी वापरलेला आहे या ठिकाणी लाल तिखट घालण्यासाठी. आता ही फोडणी व्यवस्थित आपण तयार करून घेऊया. आता आपण यामध्ये ही जी स्मॅश करून घेतलेली डाळ आहे ती चिरवून घेणार आहोत. गॅस थोडासा आपण मोठा करून घेतलेला आहे. व्यवस्थित या फोडणीमध्ये ही डाळ आपण परतवून घेणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये जे वाटण घेतलेलं आहे साधारण 1 चमचा वाटण्याचा यामध्ये मी वापरते. गॅस पुन्हा एकदा आपण कमी करून ठेवलेला आहे. 2 ते 3 आपण बारीक तोडून घेतलेले कोकम यामध्ये घालत आहोत. त्यानंतर साधारण 1/4 चमचा मिठाचा वापर यामध्ये केलाय. आता यामध्ये आपण कोथिंबीरही लगोलग घालून घेतोय. आमटीचा आपल्याला दाटसरपणा ज्या पद्धतीने हवा असेल त्या पद्धतीने आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत. आता याच्यात आपण आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करणार आहोत. साधारण 1/2 ते 1/2 ग्लास पाणी यामध्ये मी घालते. मीठ आपण याच्यात चवीनुसार टाकलेलं आहे. कोथिंबीर आणि बाकी वस्तू आपण याच्यामध्ये घातलेल्या आहेत. आता याला आपण एक छानशी उकळी काढून घेऊया की आपली अख्ख्या मसूरची आमटी तयार होईल. फ्रेंड्स, अशा पद्धतीने अख्ख्या मसूरची आमटी तयार आहे. आपण नक्की माझी रेसिपी पाहता आहात, नक्की ट्राय करा, आपल्याला आवडतीलच आणि आपले कमेंट्स माझ्यापर्यंत येऊ द्या. हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
थँक्यू.